गुड मॉर्निंग. आज आपण एक ॲक्टिव्हिटी करणार आहोत. एका कागदावर असं तुमचं नाव लिहून घ्या. तुमच्या नावामध्ये जर का काही अक्षरं असतील एससारखी वळणदार, तर ती अक्षरं वळणदार न काढता रेषाने सरळ काढायची आहेत. या कागदामध्ये बघा कशी दाखवली आहेत. ओ पण गोलाकार न काढता अशा प्रकारे काढलाय. तर तुमच्या नावातली सर्व अक्षरं अशा प्रकारे काढून घ्या. आज आपण इथे एक गंमतशीर ॲक्टिव्हिटी करणार आहोत. बघा, आता आपण इथे कोणता टाईप ऑफ अँगल आहे ते लिहिणार आहोत. हा अँगल कुठल्या टाईपचा आहे? रिफ्लेक्स अँगल, म्हणून आपण इथे लिहू आर. हा अँगल कुठल्या टाईपचा आहे? ॲक्यूट अँगल, म्हणून आपण इथे लिहू ए. हा अँगल कोणत्या टाईपचा आहे? रिफ्लेक्स अँगल, म्हणून परत लिहू आर. आता इथे पाहूया, हा अँगल कोणत्या टाईपचा आहे? राईट अँगल, म्हणून इथे लिहू आर आय. कारण का रिफ्लेक्ससाठी पण आपण आर लिहिलं आहे, त्यामुळे राईटसाठी आपण आर नाही लिहायचं आहे, आर आय लिहायचं आहे. या प्रकारे आपण सर्व ठिकाणी लिहायचं आहे. आता या ठिकाणी पहा, इथे कोणता अँगल दिसत नाही आहे, तर आपण इथे लिहू शकतो स्ट्रेट अँगल. या ठिकाणी सुद्धा बाहेरच्या बाजूला आपण लिहू शकतो स्ट्रेट अँगल. इथे येणार राईट अँगल. तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या नाव लिहून घ्यायचं एक, आणि त्यामध्ये कोणकोणते अँगल येतात हे बघायचं, आणि तिथे थोडक्यात ते लिहायचं. ॲक्यूट अँगलसाठी लिहाल ए, राईट अँगलसाठी लिहाल आर आय, ऑप्ट्यूस अँगलसाठी लिहाल ओ, स्ट्रेट अँगलसाठी लिहाल एस, रिफ्लेक्स अँगलसाठी लिहाल आर. चला तर मग ही ॲक्टिव्हिटी आज करूया.